नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जो विषय आहे तो मराठी व्याकरणातला सर्वात महत्त्वपूर्ण, जो की तलाठी, राज्यसेवा, MPSC सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये, सरळ सेवा असू दे किंवा भरती असू दे, कोणत्या एक्झाममध्ये विचारला जाणारा, म्हणजेच अलंकार. तर मित्रांनो, अलंकार म्हणजे काय असतं? तर सिंपल आपण एक वाक्य बोलत असतो की मुख सुंदर आहे, म्हणजे हे सरळ वाक्य झालं गद्य रूपातलं. तर अलंकारामध्ये काय होईल की मुख हे कमलासारखं सुंदर आहे. तर अशा प्रकारे अलंकार असतो, त्यात जास्त काही वाढवून सांगितलं जातं, त्याला अलंकार म्हणतात. अलंकाराचे दोन प्रकार असतात साधारणतः, एक असतो शब्दालंकार आणि एक असतो अर्थालंकार. तर शब्दालंकार शब्दातच आहे की शब्दालंकार म्हणजे शब्दावरून आपल्याला कळतं की तो अलंकार कोणता आहे, आणि अर्थालंकार म्हणजे त्या वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि मग आपल्याला समजतं की तो अर्थालंकार कोणता आहे. तर पटकन बघूया आपण शब्दालंकार म्हणजे काय असते. शब्दालंकारचे काही प्रकार आहेत अनुप्रास, यमक, श्लेष, आणि अर्थालंकाराचे प्रकार आहेत उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावक्ती आणि विरोधाभास. तर शब्दालंकार काय असते पाहूया. जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती, शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारित अलंकारांना शब्दालंकार म्हणतात. म्हणजेच शब्दाचा शब्द खूप महत्त्वाचा असतो, त्याचा अर्थ महत्त्वाचा नसतो. तर शब्दयोजना कशी केली आणि कशा चमत्कृती रीतीने शब्दाचा अर्थ आणि शब्दयोजना केलेली आहे, यालाच शब्दालंकार असं म्हणतात. एक प्रकार आपण बघूया अनुप्रास म्हणजे काय असतं. तर कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य निर्माण होते त्याला अनुप्रास म्हणतात. अनुप्रासमध्ये एकच शब्द डबल डबल. बघा आता गडद निळे, गडद निळे, हे काय झालं, डबल डबल एकच शब्द झाल्यामुळे कसा नाद निर्माण झाला आहे. बघा मी एकदा वाचून दाखवतो. गडद निळे, गडद निळे, जलद भरून आले, शीतलतनू चपल चरण अनिलगण निघाले. तर गण, गडद असं हे शब्द जे वारंवार येतात त्याच्यामुळे एक नाद निर्माण होते आणि ह्या नादालाच आपण काय म्हणतो, अनुप्रास अलंकार. तर त्यानंतर पुढचा अलंकार आहे यमक. तर आपण म्हणतो हे यमक बसतं, हे यमक म्हणजे शेवटचा शब्द जर सेम असतो त्याला आपण यमक म्हणतो. सेम त्याच प्रकारचा हा अलंकार आहे. यमक हा अलंकार महत्त्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आले की तेथे यमक हा अलंकार होतो. उदाहरणार्थ मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतेरी सज्जना निववावे. आता झिजावे आणि निववावे हे यमक जुळणारे शब्द आहेत, म्हणून हा अलंकार यमक आहे. नंतर दुसरं उदाहरण बघूया आपण. या वैभवाला तुझ्या पाहुणिया मला स्फूर्ती, नृत्यार्थ होते जरी सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसी पाहिले मी नको. तर अशा प्रकारे हा यमक अलंकार आहे. श्लेष अलंकार बघूया. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे, बघा श्लेष शब्दातच आहे की एकच शब्द वापरायचा आहे परंतु तो दोन अर्थांनी वापरायचा आहे. तर कसा वापरलाय बघूया. मित्राच्या उद्याने कोणास आनंद होणार नाही. तर मित्र म्हणजे सखा पण असतोय आणि मित्र म्हणजे काय असतोय, सूर्य पण असतोय. तर मित्राच्या उदयाने म्हणजे सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही, किंवा मित्र दोस्ताच्या उदयाने पण कोणाला आनंद होणार नाही, असा प्रश्न आहे तो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तर तसंच आहे हे उदाहरण, नवरी आणि नवरी याच्यात खूप डिफरन्स आहे, पण ते वाचताना आपल्याला एक असल्यासारखं वाटतं, त्याला श्लेष अलंकार म्हणतात. तर मित्रांनो, हे आपण शब्दालंकाराचे तीन प्रकार बघितले. कोणते कोणते? अनुप्रास आहे, यमक आहे आणि श्लेष आहे. तर अर्थालंकार जो की आहे तो शब्दाच्या अर्थावरून आपल्याला त्याचा बोध होतो, त्याला अर्थालंकार म्हणतात. त्याच्यात उपमेय, उपमान ह्या काही कन्सेप्ट आहेत, त्या पण महत्त्वाचे आहेत. आता बघा उपमा अलंकार काय म्हणतोय. उपमेय हे उपमानासारखे आहे, असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश्य, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. तर उपमा अलंकाराचं उदाहरण बघा. लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या व्हावे, उचंबळूनी लावण्या वर व्हावे. आता बघा, लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, ही हा नैसर्गिक जो दृष्टांत आहे तो कवीने या ठिकाणी दिलेला आहे की निसर्गात असं होतं आहे. पण तसंच सेम उपमेय उपमानासारखे आहे, म्हणजे तो जो प्रसंग आहे तो रिलेट लेखक कुठं करतोय, ते त्याच्या प्रेयसीच्या गालाच्या खळीवरती करतोय. तर काय म्हणतो तो, तसे गाली हसता तुझ्या व्हावे आणि उचंबळूनी लावण्या वर व्हावे. अशा प्रकारे जे उपमेय आहे ते उपमानासारखे भासते,
त्या ठिकाणी उपमा हा अलंकार होत असतोय. आता उत्प्रेक्ष म्हणजे काय? आता या ठिकाणी उपमा म्हणजे काय? उपमेय उपमानासारखी आहे असं वर्णन असते, म्हणजे त्याच्यासारखं आहे तर त्याच्या दोघांची तुलना केलेली असते उपमामध्ये. पण उत्प्रेक्ष काय आहे? उपमेय हे उपमानच आहे. बघा स्लाइटली डिफरन्स आहे उपमा आणि उत्प्रेक्ष अलंकारात. उपमा म्हणजे फक्त कम्पेअर, आपण एखाद्याला उपमा देतो की कम्पेअर करतो. राव बहादूर पदवी दिली जायची इंग्रजांच्या काळात तर त्याला उपमा द्यायची, पण राव बहादूर दुसराच कोणतरी होता ना, तरी देखील पदवी दिली जायची की राव बहादूर सर. तर ह्या पदव्या किंवा ही उपमा दिली जायची, म्हणजे त्याच्याशी ते तुलना करायचे त्या व्यक्तीची. परंतु उत्प्रेक्ष म्हणजे काय? उपमेय हे उपमानच आहे, म्हणजे त्या दोन गोष्टी वेगळ्या नसून एकच आहे, तर त्याला उत्प्रेक्ष अलंकार म्हणतात. बघा याच्यात जनू काय की गमे वाटे भासे, म्हणजे यापैकी एखादा सद्धर्म्य सूचक शब्द असतो. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्य, तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळोनी मग निजल्या. तर या ठिकाणी काय केलं बघा, तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, म्हणजे आता झाडाचं वर्णन केलं तर झाडाच्या ज्या कळ्या आहेत त्या मिटलेल्या होत्या, जणू दमल्या. मग का त्या मिटलेल्या होत्या? तर त्या जणू खेळून दमल्याच आहेत, म्हणजे उपमेय उपमानच आहे असं दाखवलं जातं. झाडाच्या कळ्या काय खेळणार नाही आहेत हे आपल्यालाही माहीत आहे, परंतु त्याचा त्या ठिकाणी जो रिलेट केलेला आहे ते वाक्य, तर त्याचा तसा अर्थ निघतो. त्यामुळे उत्प्रेक्ष अलंकारात काय म्हटलं जातं की उपमेय हे उपमानच आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर व्यतिरेक अलंकार, या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन असते, म्हणजे त्याच्यापेक्षा तुझ्याकडे काहीतरी जास्त आहे, ज्याच्याशी रिलेट करतोय, जे तुम्हाला राव बहादूर पदवी देतोय पण राव बहादूरपेक्षा तुमच्याकडे काहीतरी जास्त आहे. तर अशा वेळी जो अलंकार होतो त्याला व्यतिरेक, व्यतिरेक म्हणजे काहीतरी जादा. तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, देवाचं नाव गोड आहे पण ते अमृता एवढं गोड नाही तर अमृतापेक्षा गोड आहे असं सांगितलंय. तू माहुलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. बघा तू माहुलीहुनी मायाळ, माहुलीपेक्षा मायाळ आहे तू, चंद्रापेक्षा शीतल आहे. सगळ्यात आपण शीतल चंद्र म्हणतो, सगळ्यात माया माऊलीला असते असं म्हणतो, पण माहुलीहुनी मायाळ आहे, चंद्रापेक्षा शीतळ आहे आणि सर्वात पातळ पाणी असतं पण पाण्यापेक्षाही पातळ आहे आणि कल्लोळ प्रेमाचं आहे. तर अशा प्रकारे जो हा व्यतिरेक अलंकार आहे उपमानापेक्षा सरस असते उपमेय. उपमेय उपमानापेक्षा सरस ज्या ठिकाणी दाखवतात त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. त्यानंतर अतिशयोक्ती, या अतिशयोक्तीमध्ये काय? कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो. अतिशयोक्ती म्हणजे एक कल्पना आहे सिंपल पण ती अतिशय फुगून सांगणे. आता व्यतिरेकमध्ये आपण काय बघितलेलं की उपमानापेक्षा सरस असते पण त्या ठिकाणी कल्पना नसते किंवा अति जास्त गोष्ट कोणती नसते, पण अतिशयोक्तीमध्ये कल्पना आहे आणि ती अतिशय फुगवून सांगितली जाते. तुम्हाला उदाहरण बघितल्यावर कळेलच. दमडीचे तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, विशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. तर या ठिकाणी वाचलं की आपल्याला समजते की किती अतिशयोक्ती करून दाखवलं की दमडीचं तेल आणल्यानंतर एवढं सगळ्यांना पुरतं आणि उंट पण वाहून गेला, म्हणजे आपल्याला शब्द बघितलं कळतं की यात अति काहीतरी दाखवले, त्यावेळेस अतिशयोक्ती अलंकार होतो. त्यानंतर दृष्टांत अलंकार बघूया. एखादे तत्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. बघा ज्यावेळेस गावाकडे सप्त असतो कीर्तनामध्ये, ऐकलं असेल तुम्ही कधी, तर दृष्टांत दिला जातो. प्रत्येक एखादं उदाहरण सांगताना त्यासाठी दृष्टांत दिला जातो. म्हणजेच काय? तर एखादी गोष्ट, एखादं तत्व किंवा कल्पना आहे ती पटवून देण्यासाठी एखादा दाखला देणे, एखादं उदाहरण द्यायचं एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी, त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात. बघा उदाहरण बघितल्यावर लगेच समजेल. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चरवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे काय? तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात, ते कशासाठी? हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर संपन्न ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो, अशी उदाहरणं देतात. म्हणजेच लहानपण किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी दोन उदाहरणं देतात की ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे हत्तीला अंकुश असतो, अंकुश ठेवण्यासाठी त्याला ते जे डोक्याच्या वरती एक टोचन असतं त्या टोचनाने त्याला अंकुश म्हणतात, तर त्याच्यावरती अंकुश ठेवला जातो त्या टोचनामुळे. तर हत्ती एवढा बलाढ्य असून देखील त्याला मार खावा लागतो, तर मुंगी किती छोटी असून तिला काय मिळतं? साखरेचा रवा मिळत असतो. तर अशा प्रकारे दृष्टांत अलंकारामध्ये एक गोष्ट पटवून सांगायची आहे, लहानपण पटवून सांगायचं आहे, म्हणून
तुकाराम महाराजांनी मुंगीचं आणि ऐरावत यांचं उदाहरण दिले. तर बघा, स्वभावक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो, तेव्हा स्वभावक्ती अलंकार होतो. बघा काय म्हटलं की एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन, म्हणजे जो प्राणी जसा आहे त्याचं आहे असं वर्णन करायचं, म्हणजे त्याचा जसा स्वभाव आहे, एखाद्याचा स्वभाव शांत आहे तर तो कसा शांत आहे त्याचं वर्णन शब्दातून करायचं. उदाहरण बघा, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशी चौघडी पद लांबिवले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. तर एका पक्ष्याचं या ठिकाणी वर्णन केलं आहे की मातीत ते पसरले अतिरम्य पंख, मातीत पंख पसरले आहेत. आपल्याला ह्या चार ओळी वाचल्या वाचल्या लगेच इमॅजिन होतं की जो पक्षी आहे तो मातीत पसरलेला आहे. केले वरी उदर पोट वरती आहे, पांडुर निष्कलंक, चंचू तशी चौघडी पद लांबिवली पाय लांब केलेले आहेत, चोच उघडी आहे, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले, म्हणजे निष्प्राण पडलेला देह आहे, त्याच्यात जीव नाही आहे. तर अशा प्रकारे स्वभावोक्ती म्हणजे आपल्याला वाक्य वाचल्या वाचल्या लगेच डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे की हा स्वभावोक्ती अलंकार आहे, कारण त्या ठिकाणी स्वभावाचं वर्णन केलेलं असतं. तर सर्वात शेवटचा जो आहे तो विरोधाभास आहे. एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. म्हणजे बघा, वरवरचा विरोध दर्शवला जातोय पण वास्तविक विरोध असतोय का? नसतोय. म्हणजे विरोधाभास, आपल्याला वाटतं की इथं हे असं दाखवलंय पण अर्थ जर त्याचा घेतला तर ते तसं नसतं. म्हणजे काय, जरी आंधळी मी तुला पाहते, जरी आंधळी आता वाचल्यावर काय वाटते, ही आंधळी आणि पाहू तर कसं शकते, म्हणजे दोन कॉन्ट्रास्ट वाक्य किंवा दोन कॉन्ट्रास्ट ज्या भावना आहेत, विरोधाभास भावना, पॅराडॉक्स भावना आहेत, त्या एकत्र कसे येऊ शकतील? जरी आंधळी मी तुला पाहते, आंधळी असून पण मी तुला पाहते, हे शक्य आहे का? सो विरोधाभास अलंकार. मरणात खरोखर जग दिसते, ओके, मेल्यानंतर जग दिसतं का? आता ते दिसतं असं यांचं म्हणणं आहे, यालाच विरोधाभास अलंकार म्हणतात. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला हे लेक्चर 100% आवडलं असेल. जरी काही याच्यातल्या काही तक्रारी असतील तर मला कमेंट करून सांगत चला, आपल्या मित्रांना शेअर करत चला. आणि याच्या नोटिफिकेशन मी जे काही व्हिडिओ टाकेल, तर भूगोलची आपण याच्या आधी सिरीज केलेली आहे, मराठीची देखील सिरीज करणार आहोत, इंग्लिशची करणार आहोत, जी एस करंट्स अफेअर्स सगळ्या सिरीज आपण यापुढे करणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तो जो बेल आयकन आहे तो क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ टाकेन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. थँक्यू.